आज 21 जून आहे. आज जो आहे तो अनेक देशामध्ये जो आहे तो आंतरराष्ट्रीय योगा डे जो आहे तो साजरा केला जातो आहे. एकंदरीत भारताने जी आहे ती संपूर्ण जगालाही दिलेली देणगी ती म्हणजे योगा. अनेक ठिकाणी जो आहे तो आज योगा साजरा केला जातो आहे. आपण सध्या आहोत जुहू बीचवरती आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी अनेक महिला आहेत ज्या योगा करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. योगा आपण जर पाहिलं तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी जो असतो तो फार महत्त्वाचा असतो. या ठिकाणी जो आहे तो या महिलांकडून योगा करण्यात येतो आहे. आपण यापैकी एकांना विचारूया की एकंदरीत हा योगा करण्यात येतो त्याचे फायदे नेमके कसे आहे. योगाचे माइंड और बॉडी बॅलेन्स होत आहे दोनों और इट हेल्प्स टू कंट्रोल युअर माइंड बॉडी अँड सोल. बहुत सारे फायदे आहे आसन्स और प्राणायामचे. उससे बॉडी में ब्लड प्योर होता है, बॉडी की फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव होती है और यू फील फ्रेश आफ्टर डूइंग योगासन. बॉडी एकदम हल्का हो जाता है आपको. अगर आप एक्सरसाइज या आसन या प्राणायाम नहीं करते तो थोड़ा आपको हैवीनेस लगता है, बट इसके करने से आपके काफ़ी हेल्थ प्रॉब्लम सॉल्व हो जाते हैं. जैसे कि गैस ट्रबल है, एसिडिटी है, आर्थराइटिस का प्रॉब्लम भी सब एक्सरसाइज से उसमें बहुत फ़र्क पड़ता है योगासन से. आपल्यासोबत अजूनही काही महिला आहेत. आपण एकंदरीत त्यांना विचारू की त्या कधीपासून योगा करतात आणि त्यांना एकंदरीत याचा कसा वाटतो. आप कब से योगा करें, आपको इसका क्या क्या फायदा. मैं 4 साल से कर रही हूँ और योगा से मेरे को अच्छा मतलब ब्रीदिंग और हेल्थ भी अच्छा रहता है और टॉक्सिन भी अच्छी तरह से निकल जाता है और पूरा दिन एकदम आराम से और अच्छी स्फूर्ति से कर सकते हैं, थकान नहीं लगती है. बाकी बम्बई का वेदर तो एकदम बेकार है तो उसमें विदाउट योगा रहना इट इज़ वेरी यूजलेस. ओके, आप बताइए आपको इसका कैसा फ़ायदा. मैं तो पिछले 15-16 साल कर रही हूँ. मुझे तो ऑपरेशन के बाद ज़रूरी था तो इससे मेरे को फ़ायदा हो गया और पूरा दिन रिलैक्स रहती हूँ तो बॉडी के हिसाब से और माइंड के हिसाब से बहुत ही रिलैक्स रहता है. पूरा दिन फुर्ती में ही रहता है, थकान नहीं लगती. ओके, तर आपण एकंदरीत बघितलं की या महिलांना जो आहे तो योगाचा जो आहे तो फायदा होतो आहे. अनेक कारणांनी अनेक जे काही आजार असतील ते जे आहे त्या योगामुळे कुठेतरी दूर राहण्यास मदत होते. जसं की मी सांगितलं की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी देखील योगा कुठेतरी जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि आज योगा दिनाच्या निमित्ताने जे तो या ठिकाणी जो आहे तो योगा केला जातो. सुरभी जगदीश, माय मेडिकल मंत्रा, न्यूज मुंबई.